नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी एंड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे अंतर्गत आपल्याला इयत्ता 12वीचा निकाल करण्यासाठी इयत्ता 10वीच्या 3 विषयांचे जे जास्तीत जास्त गुण मिळाले आहेत त्यांची सरासरी उपलब्ध होण्यासाठी माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र निकाल सन 2019 म्हणजे जे विद्यार्थी 2019 10वीला बसले होते त्यांची मार्क्स लगेचच आपल्याला डाउनलोड करून घेता येणार आहे। फक्त त्याचा सीट नंबर आपल्या एक्सेल शीट मध्ये तुम्हाला कोणती एक सैम्पल फाइल डाउनलोड करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तुमचे हे जे 10वीचे सीट नंबर आहेत विद्यार्थ्यांचे त्यांचे अपलोड करायचे आणि ती जी फाइल आहे ती अपलोड केल्यानंतर आपल्याला लगेचच एका सेकंदात 10वीचे सर्व विद्यार्थ्यांचे गुण आणि त्यांची सरासरी हे आपल्याला उपलब्ध होणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला हे काम सहजासहजी सोपं व्हावं यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर तुम्ही काय करायचं नेमकं, तुम्हाला 10वीचे मार्क लिहिण्याची आवश्यकता नाही, मार्कशीट गोळा करण्याची आवश्यकता नाही, पण तो विद्यार्थी कधीचा पाहिजे, सन 2019 त्यानं 10वीची परीक्षा दिलेली पाहिजे। तर आपल्याला काय करायचं आहे, रिझल्ट MHSSC.ac.in किंवा मी तुम्हाला याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, त्याच्यावरती क्लिक करा आणि तुम्हाला हे पुढे करता येईल। तर डाउनलोड सॅम्पल इन एक्सेल असं तुम्हाला करायचं आहे। ज्यावेळेस डाउनलोड तुमची फाईल होईल त्यावेळेस इथं तुम्हाला ओपन करायची आहे। ही फाईल ओपन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की जे आपले एक्सेल सीट मध्ये याला मी मॅक्झिमाइज करतो, आपल्याला याला एडिटिंग इनेबल एडिटिंग असं करायचं आहे। इनेबल एडिटिंग केल्यानंतर आपली जी फाईलमध्ये पहिले हे जे नंबर आहेत ते आपल्याला काढून इथं फक्त आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांचे सीट नंबर हे अपलोड करायचे आहेत। तर मी काय करतो, माझ्याकडे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचे मी इथं नंबर टाकतो आणि आपण पाहूया की त्याचा डेमो कशा पद्धतीने। आता माझ्याकडे काही विद्यार्थ्यांचे सीट नंबर अवेलेबल नाहीत, मग त्यांचं मी नंतर करेन। तर मी हे कॉपी करतो, कंट्रोल सी, आणि या एक्सेल फाईलमध्ये जी सॅम्पल एक्सेल फाईल आहे आपल्याकडे कंट्रोल व्ही, हे केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सेव्ह ॲज डेस्कटॉपला ही फाईल आपल्याला सेव्ह करायची आहे। फाईल सेव्ह ॲज, आता मी डेस्कटॉपला घेतो याला आणि तिला मी सॅम्पल बी डिव्हिजन फायनल बी डिव्हिजन असं करतो किंवा बी सॅम्पल बी म्हणतो आणि त्याला सेव्ह करतो। सेव्ह केल्यानंतर हिला मी आता मिनिमाइज करतो आणि इथं जाऊन मी काय करणार आहे, चूज फाईल करणार आहे। चूज फाईल केल्यानंतर आपण यामध्ये डेस्कटॉपला काय केलं आहे, सॅम्पल बी नावाची जी फाईल इथं दिसते आपल्याला तिच्यावरती क्लिक करणार, ओपन म्हणणार। ओपन म्हटल्यानंतर अपलोड एक्सेल असं म्हणायचं, आपल्याला खालच्या बाजूला इथं तुमची फाईल डाउनलोड होणार आहे। ओके, इथं जा, तुम्हाला सगळे नंबर इथं दिसतील। वेट करा थोडंसं, वेट केल्यानंतर हे तुमचे विद्यार्थी वळीने तुम्ही जसे नंबर टाकलेत तसे त्यांची नेम आपल्याला या परिशिष्टामध्ये आलेली आहेत आणि त्यांचे हे जे गुण आहेत ते ॲव्हरेज सर्वोत्तम 3 विषयांच्या गुणांची बेरीज आणि सर्वोत्तम 3 विषयांची सरासरी मी इथून आहे तशी उचलणार आणि टाकणार माझ्या शीटमध्ये, जिथं मी माझा रिझल्टचं फॉर्मॅट केलेलं आहे तिथं जाणार। आता आपण जिथून घेतली होती मार्क्स तिथं जाणार आणि तिथं टाकणार। इथं टाकू शकता तुम्ही किंवा मी एक फॉर्मॅट बनवलेला आहे त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला टाकता येईल। इथं रिझल्ट बोर्ड रिझल्ट फॉर्मॅट आहे, त्याच्यामध्ये मी इथं सर्व ऑलरेडी अगोदर करून ठेवले, विषय सब्जेक्ट वाईज आपल्याला जे करायचं आहे ते मी करून ठेवलेलं आहे। तिथं जाणार, हे मार्च 2019 इथं बी डिव्हिजनचं मी तयार केलेलं आहे। इथं बोर्डाचा सीट नंबर जो बी डिव्हिजनचा आता आपण पाहिला तो टाकणार मी इथं आणि डायरेक्ट इथं मार्क्स टाकणार मी। कुठं टाकणार, ॲव्हरेजमध्ये मार्क्स टाकणार, कंट्रोल व्ही अशा पद्धतीने याला इथं
नंबर स्टोर्ड ऐज टेक्स्ट, टेक्स्ट म्हटला कन्वर्ट टू नंबर, ओके सेव। ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स हो, ज्या विद्यार्थ्यांचा सीट नंबर होता त्याच विद्यार्थ्यांचे मार्क्स आपल्याला मिळालेले आहेत असं आपल्याला लक्षात येईल। एकच मिनिटामध्ये त्याचा डेमो तुम्हाला मी दाखवतो। हे जे आहेत ते ज्या विद्यार्थ्यांचे आपण अपलोड केले होते सीट नंबर, कंट्रोल सी आणि आपल्या या फॉर्मॅटमध्ये मी टाकून पाहतो। इथं आपण जे विद्यार्थ्यांचे मार्क टाकलेत आता तिथं त्याचा एस एस सीचा नंबर कंट्रोल व्ही, म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल की ज्या विद्यार्थ्यांचे आपण सीट नंबर टाकले नव्हते त्यांचे आपल्याला ॲव्हरेज मार्क्स मिळालेले नाहीत, बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांचे ॲव्हरेज मार्क आपल्याला मिळालेले आहेत ते आपल्या सीटमध्ये मी घेतले। एस एस सीचा आपल्याला जे बोर्ड सीट नंबर, इयर ऑफ पासिंग आणि मंथ लागणार आहे तिथं आपण 2019 आणि इथं मार्च असं टाईप करणार। हे आपले सगळे कॉलम भरले। 11वीचा निकाल आपण यामध्ये टाकणार, 12वीचा टाकणार प्रिलिमचा आणि इथं आपल्याला अशा पद्धतीनं रिझल्ट तयार करण्यासाठी सब्जेक्ट वाईज जो रिझल्ट आहे तिथं मला हे येणार आहे। म्हणजे मी पुन्हा एकदा काय करतो आहे की इथं ह्या बीमधून घेतो आणि हे जे मार्क्स आहेत ॲव्हरेज मार्क्स ते आपल्याला फक्त लागणार आहेत, ते ॲव्हरेज मार्क्स सब्जेक्टचा निकाल करत असताना ॲव्हरेज लागणार आहेत, कंट्रोल सी आणि हा बोर्ड बीमध्ये कंट्रोल व्ही। 10वीचे जे सरासरी गुण आहेत मंडळाच्या परीक्षेमध्ये मिळालेले त्याचे 10वीचे गुण इथं मी टाकलो कंट्रोल व्ही। अशा पद्धतीनं आपल्याला त्याचे आपोआप कन्वर्जन हे झालं बघा, 89चं 19 झालं, 80चं 17 झालं, इथं काय आपले मार्क्स नाहीत त्यामुळे हे नंतर आपल्या ज्यावेळेस विद्यार्थ्यांचे सीट नंबर अवेलेबल होतील ते तिथं ॲड करता येतील, ठीक आहे। अशा पद्धतीनं आपण काय नेमकं करायची प्रोसेस ती मी सांगितलं। पहिल्यांदा याच्या अगोदरची जी स्टेप आहे, ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला इथं याल, ओके, ज्यावेळेस तुम्ही ही साईट ओपन कराल त्यावेळेस म्हणजे सुरुवातीला काय करायचं आहे, इथं लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकायचा। म्हणजे साईटला आल्यानंतर लॉग इन आय डी आणि पासवर्ड, तो काय असणार आहे लॉग इन आय डी आणि पासवर्ड, तुम्ही जे फॉर्म भरत असताना बोर्डाचा जो लॉग इन आय डी टाकलेला आहे आणि पासवर्ड टाकलेला आहे तोच इथं यूजफुल आहे, तोच वापरायचा। तो वापरल्यानंतर आपली नेक्स्ट स्टेप येईल आणि त्यानंतरची सगळी प्रोसेस मी तुम्हाला सांगितलेली आहे। धन्यवाद।